आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळा येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये फूड कार्निवलचे आयोजन. शिरोळा येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये फूड कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी घरगुती खाद्यपदार्थांची विक्री केली. या उपक्रमास पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भविष्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण ही संकल्पना राबवण्यात येणार आहे, असे चेअरमन मोहन माने यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. छोट्या व्यवसायापासून मोठा उद्योग निर्माण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्यात असते, पण त्यांना वेळेत आणि योग्य वयात चालना देणं महत्त्वाचं असतं. माझा मुलगा ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये 8वी इयत्ता शिकत आहे. त्या ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या 2 वर्षापासून माझा मुलगा इथं ॲडमिशन घेतलेला आहे. याचं शिक्षण 1 नंबर आत्तापासून तर मी बघतोय, तर मुलाची प्रगती खूप झाली आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे फूड स्किल फेस्टिवल यांचा, तर इतक्या चांगल्या पद्धतीने मी घेतलेला आहे की मुलांना इतक्या प्रोत्साहन मुलांना सगळ्या मुलांना प्रोत्साहन वर्तन झाले पाहिजे. आणि अशा प्रोत्साहन मिळाल्यामुळे मुलांना आपल्या आयुष्यात व्यवसाय कसा करायचा हे त्यात त्यांना शिक्षण मिळालं. ह्या पद्धतीनं शिक्षण मिळालेलं आहे. त्या सर माने सरांनी जो जो उपक्रम राबवलेला आहे तर खूप चांगल्या पद्धतीनं राबवलेला आहे. त्यानंतर त्याचे मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम अशाच पद्धतीनं आणि नवीन उपक्रम राबून मुलांची प्रोत्साहन मिळावं ह्या पद्धतीनं मुलांचं भवितव्य चालू आहे. माझे नाव रुपाली सुहास राजमाने, मी शिरोळमध्ये राहते. माझी मुलगी LKG UKG आणि आता फर्स्ट स्टँडर्डमध्ये, म्हणजे जवळपास 3 वर्ष या शाळेशी आमचा संबंध आहेच. 3 वर्ष म्हणण्याइतपत म्हणजे त्याच्या अगोदरपासून मोहन माने सर असतील, त्यांच्या मिसेस असतील किंवा बाकडे सर असतील किंवा इतर काही हा स्टाफ असेल, या स्टाफशी आमचा हा जो जवळचा संबंध आहे तो आम्ही अगोदरच पाहिलेला आहे. यामध्ये मला सांगायचं आहे, आज या शाळेमध्ये या स्कूलमध्ये फूड कार्निवल हा प्रोग्राम इयत्ता 5वीपासून 10वीपर्यंत घेतला, याचा आनंद इतर पालकांनीही घेतलेला आहे. त्याचबरोबर 1वीपासून किंवा LKG UKGची मुलं असतील 4वीपर्यंतच्या मुलांनी हा आनंद घेतला आहे. पण मला एक शाळेमध्ये सजेस्ट करायचा आहे, जो हा प्रोग्राम तुम्ही 5वीपासून 10वीपर्यंत घेतला आहे तो हा प्रोग्राम ठीक आहे, पण इयत्ता 1वीपासून 4वीपर्यंतच्या मुलांना जो गणिताचं ज्ञान असतं ते गणिताचं ज्ञान येण्यासाठी त्यांच्यासाठी जो आठवडी बाजार असेल, उदाहरणार्थ त्यामध्ये ते काहीही विकू शकतील, तो आठवडी बाजार पुढच्या वर्षी घ्यावा अशी माझी विनंती आहे. जेणेकरून इयत्ता 1वीपासून 4वीपर्यंतच्या मुलांना व्यावहारिक ज्ञान, पैशाचं जे काही ज्ञान असेल ते ज्ञान मिळेल. त्याचबरोबर इतर काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, गॅदरिंग असेल, यामध्ये जी मुलं सहभागी होतात त्याचबरोबर त्यांना व्यावहारिक ज्ञान तर मिळतंच, पण इतर जे बौद्धिक ज्ञान असेल त्या बौद्धिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळत आहे. त्याचबरोबर मला एक सांगायचं आहे की मुलं जे शिकत असतात त्यामध्ये पालकांचाही सहभाग असणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ शिक्षक फक्त शाळेमध्ये शिकवतात या भरोशावर बरेच पालक अवलंबून असतात, पण त्या शिक्षकांच्यावरती डिपेंड न राहता थोडा बहुत अभ्यास पालकांनीही घरात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पाल्याची प्रगती जास्त प्रमाणात होईल. इथंपर्यंतच मी माझं थोडंसं मनोगत व्यक्त करते. त्याचबरोबर शाळेचे जो काही स्टाफ असेल, प्राचार्य असतील काकडे सर, त्याचबरोबर संस्थेचे मोहन माने सर असतील, तृप्ती मॅडम असतील, या सर्वांचं मी आभार मानते. या शाळेला असंच आमचा पालकांचा सहभाग मिळत राहील अशी मी आशा व्यक्त करते. शालेय मुलांना विद्यार्थी दशेतच व्यवहारी ज्ञान, नफा तोटा समजला पाहिजे हा हेतू समोर ठेवून स्कूलच्या वतीनं फूड कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं. माय सेल्फ सारिका दीपक पाटील फ्रॉम ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल. टुडे वी आर गॅदर्ड हियर फॉर सेलिब्रेटिंग द फूड कार्निवल. वी गॉट दिस अपॉर्च्युनिटी बिकॉज ऑफ अवर चेअरमॅन मोहन माने सर अँड अवर डायरेक्टर्स स्वाती माने मॅडम. अँड वी आर गेटिंग द बिझनेस अबाउट द स्किल, अबाउट टॅलेंट अँड स्किल अबाउट द बिझनेस अँड द प्रॅक्टिकल अँड हाऊ टू
स्वप्निल कलाडे अँड माय टीम. थँक्यू चर्मन बॉल सर, दे गिव अस ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस मॅनेजमेंट अँड अदर थिंग्स. थँक्यू अँड प्रॅक्टिकल नॉलेज अबाउट द बिझनेस. माय सेल्फ पियुष काकडे. Really, I am thankful to Mane sir that he encourages the students for in every activities, and he always encourage, he is the multi-talented person of our school, and really I am thankful him, I thank him for encouraging the students and for bringing up the brilliant English medium school and successing our food carnival. Thank you. यावेळी मुलांच्या बरोबर महिला पालकांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण ही संकल्पना राबवण्यात येणार असल्यानं चेअरमन मोहन यांनी सांगितलं. आज आमच्या ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फूड कार्निवल सारखा एक वेगळा अभिनव शैलीमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आज राबवण्यात आला. सकाळपासून सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी चांगला प्रतिसाद दिला, आणि ह्या मागची भूमिका संस्थेची हीच आहे की मुलांना फक्त शिक्षणामध्ये ज्ञान मिळणं, त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञानसुद्धा त्यांना मिळालं पाहिजे. खाद्यपदार्थांची विक्री कशी करावी, त्यांना गिरायकाला सर्व्हिस कशी द्यावी, त्यामध्ये नफा मिळतो आहे का तोटा होतो आहे ह्याचंही ज्ञान त्या विद्यार्थ्यांना मिळावं, जेणेकरून त्यांना एक व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. ह्या दृष्टीनं हा आज उपक्रम आम्ही शिरोळमध्ये पहिल्यांदाच राबवला, आणि ह्यामध्ये पालकांनीसुद्धा एक चांगल्या प्रकारे स्वतः सहभाग नोंदवून ह्यामध्ये प्रतिसाद दिला. ह्याचबरोबर आमच्या शिरोळमध्ये फक्त शैक्षणिक ज्ञान देण्याबरोबर आज आपली संस्था वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंटसाठीसुद्धा प्रयत्न करत आहे. ह्यामध्ये त्यांना घरच्या घरी सिव्हिल असेल, फूड सायन्स असेल, मेकॅनिकल असेल किंवा कार्पेंटरसारखे जे काही लहान मोठे जे काही उद्योग आहेत त्याचंही ज्ञान आम्ही आता विद्यार्थ्यांना देणार आहे, आणि त्यासाठी आत्ताच 1 तारखेपासून 3 प्रयोगशाळा आमच्या इथं चालू होईल, आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना 10वीनंतर त्यांचा कल कुठे आहे, इंजिनिअरिंगकडे जायचं आहे का फूडमध्ये जायचं आहे की ॲग्रीमध्ये जायचं आहे ह्याचंही त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे, किंवा त्यांचंसुद्धा टॅलेंट त्यामध्ये ओपन होणार आहे. ह्यासाठी संस्था नेहमीच सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रयत्नशील राहील याची मी सर्व पालकांना आणि सर्व परिसरातल्या पंचक्रोशीतील लोकांना भावी देतो. आणि इथं महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.